आशा द डिस्क्रिप्टिव न्यूज के बुलेटिन में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। IMA डोंबिवली यांच्या ऑर्गन डोनेशन समिती, सायंटिफिक समिती व प्लाझ्मा रक्तपेढी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानांनी अत्यंत महत्वाचा प्रोजेक्ट डोनेट प्लाझ्मा सेव्ह लाईव्ह याचा उद्घाटन संपन्न झाला। कोरोनाच्या प्रादुर्भावाने हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माननीय आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी लाभले होते। त्यांच्या हस्ते या जीवनदायी प्रोजेक्टचे उद्घाटन झाले। या प्रसंगी त्यांनी डोंबिवली व कल्याण मधील डॉक्टरांना व इतर उपस्थित मंडळींना अत्यंत योग्य असे मार्गदर्शन केले। आदर पाहुणे म्हणून डॉक्टर मंगेश पाटील, सचिव नॅशनल टास्क फोर्स अध्यक्ष HBI महाराष्ट्र टेस्ट IMA, डॉक्टर अर्चना पाटील अध्यक्ष डोंबिवली कोविड टास्क फोर्स अध्यक्ष सायंटिफिक समिती IMA डोंबिवली आणि शैलेंद्र भागवत ट्रस्टी प्लाझ्मा ब्लड बँक डोंबिवली लाभले होते। COVID-19 उपचारामध्ये उपयुक्त ठरणारी प्लाझ्मा थेरपी ही प्लाझ्मा रक्त पेढी व IMA डोंबिवली यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे डोंबिवली कल्याण व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना उपलब्ध झाली आहे। त्याचा रुग्णांना नक्कीच फायदा होईल। या ऑनलाईन सोहळ्याला डोंबिवली व कल्याण मधील अनेक डॉक्टर्स, नागरिक व पत्रकार बांधवही उपस्थित होते। IMA डोंबिवलीच्या अध्यक्ष डॉक्टर वंदना धाकतोडे यांनी प्रस्तावित केली व मान्य सचिव हेमंत पाटील यांनी आभार प्रदर्शन केले। धन्यवाद, नमस्कार। मॅडम, आपण काल जो प्रश्न विचारला होता तुम्हाला की प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय आणि आज आपल्या ह्या प्लाझ्माचे ओपनिंग झालेलं आहे, तुम्ही आज त्याबद्दल आम्हाला काही सांगा। हे जे प्लाझ्मा थेरपी आहे हे कोविड झालेल्या पेशंटना त्याची प्लाझ्मा दिल्यावर खूप चांगले रिझल्ट भेटत आहेत असे बरेच ट्रायल झालेले आहे। आणि पहिल्या 10 दिवसात जेव्हा रुग्णालयाला हा प्लाझ्मा दिला जातो तर त्यांना अँटीव्हायरल इफेक्ट होऊन पेशंट बरे होतात। हे असे ट्रायल्स KEM हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल हे कंडक्ट करत आहे। तर त्याच्याबद्दल हे जे प्लाझ्मा अवेलेबल करायला आपण एक युनिट टाकलं आहे डोंबिवलीमध्ये, ते सगळे कल्याण डोंबिवलीच्या कोविड हॉस्पिटल्सना उपयोगी पडेल पेशंट्सना। आणि त्याचा आज उद्घाटन ऑनररी कमिशनर डॉक्टर विजय सूर्यवंशीच्या हस्ते झाला। आता हे जे आहे हे बघा, रिस्पॉन्स म्हणजे जेव्हा आपण हे प्रचार करणार, लोकांना माहिती पडेल की त्यांनी पुढे येऊन हे प्लाझ्मा दिला पाहिजे, तेव्हा आपल्याला रजिस्ट्रेशन मिळणार। तर आता आम्ही एक IMA इंडियन मेडिकल असोसिएशन डोंबिवलीने एक गुगल फॉर्म बनवलाय। तर हे प्लाझ्मा कोण देऊ शकतो? ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे आणि कोविड मधून नेगेटिव्ह रिपोर्ट आल्यावर 28 दिवस झाले किंवा त्यांचे सिमटम्स गेल्यानंतर 28 दिवस झाले, ह्यांच्या बॉडीमध्ये रक्तामध्ये अँटीबॉडीज असतात। KDMC मध्ये जवळजवळ 25,000 पेशंटना कोरोना झालेला आणि ते बरे झालेले आहेत। जेव्हा त्यांना ही माहिती मिळेल, मीडियाद्वारा मिळेल किंवा त्यांना अवेअरनेस येईल, तर ते जेव्हा आपला गुगल फॉर्म भरतील आम्ही ह्या रजिस्ट्रेशन प्लाझ्मा बँकला देणार आणि ते डोनर करून प्लाझ्मा घेऊ शकतो। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी डीवी न्यूज। तो यह थे आज के कुछ मुख्य समाचार। यदि आप हमसे संपर्क करना चाहते हैं तो स्क्रीन पर दिए हुए नंबर पर संपर्क कर सकते हैं 9388420420। आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत।